अकोल्यातील उघवा येथे एका इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. अकोटफाईल पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडताच पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी तात्काळ चक्र फिरवीत काही तासाच्या आतच चोरट्यासह मुद्देमाल जप्त करण्यात अकोटफाईल पोलिसांना यश आले आहे. चोरटा कितीही सरायत असला तरी पोलिसांच्या नजरेतून तो सुटत नाही. मग तो कुठेही दडला असला तरी पोलीस त्याला शोधून काढतातच. याचीच प्रचिती अकोटफाईल पोलीस स्टेशन येथे पाहावयास मिळाली. काल रात्रीच्या सुमारास उगवा येथील रहिवासी डॉक्टर रोहित नंदकिशोर गोतमारे हे आपले काम आटपून उगवा या आपल्या गावी येत असताना उगवा गावाजवळील नदीच्या आसपास दोन युवकांनी त्यांना थांबवून त्यांच्या गळ्यातील 50,000 10 ग्रॅमची चैन हिसकावून आरोपी पसार झाले. सदर घटनेची तक्रार रोहित गोतमारे यांनी अकोटफाईल पोलिसात दाखल केली. अकोटफाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी तात्काळ आपले सूत्र हलवीत काही तासाच्या आतच 19 वर्षीय उगवा येथील रहिवासी निखिल वाघ व 20 वर्षीय दीपक वानखडे या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून रोहित गोतमारे यांच्या गळ्यातून हिसकावलेली 10 ग्रॅम सोन्याची चेन असा एकूण 50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोटफाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनात PSI नितीन सुशीरसह हरिश्चंद्र दाते, सुनील टोपकर, संजय पांडे, छोटू पवार, असलम शहा, उज्ज्वल इंगळे, भूषण मोरे यांनी केली. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या काही तासातच मुसक्या आवळण्यात यश आलेल्या अकोटफाईल पोलिसांचे डॉक्टर रोहित गोतमारे यांनी आभार मानले.